अनाथ मुलांना मायेची उब देऊन त्यांच्या पायावर उभे करण्याचे महान कार्य सिंधुताई सपकाळ यांनी केले आहे, असे गौरवोद्गार सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी काढले. महापालिकेच्या वतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचा सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला. महापौर चंचला कोद्रे, उपमहापौर बंडू गायकवाड, म्हाडाच्या पुणे विभागाचे अध्यक्ष अंकुश काकडे, नगरसेवक आबा बागुल, माधुरी सहस्त्रबुद्धे, शिक्षण मंडळ उपाध्यक्ष नरेंद्र व्यवहारे आदी यावेळी उपस्थित होते. श्रीनिवास पाटील म्हणाले, सन्मती बाल निकेतन संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे हजारो अनाथ आणि उपेक्षित बालकांचे संगोपन सिंधुताई सपकाळ यांनी केले आहे. समाजाने धुडकारलेल्या स्वकीयांच्या प्रेमाला पारख्या झालेल्या असंख्य निराधारांना माईंनी प्रेमाने आपलेसे केले आहे, असेही त्यांनी नमूद केले. ज्या आई बापाला संसारात ताप होतो आणि पोरू होते त्यांनी झालेलं सोडतात, तो ताप माईनं सहन केला. ही तर त्या कष्टाला माफच नाही. कुठलंही मूल पदरात घ्यायचं, उचलून आणायचं, ते पुसायचं. अंकुश, मला एक कहाणी सांगावी वाटते. मी जिल्हाधिकारी असताना मदर टेरेसाच्या विषयात काम करण्यात त्या निळा पट्टा असलेल्या दोन बायका आल्या आणि त्यांना म्हणलं बसा मी. ते म्हणलं व्हॉट डू यू वॉन्ट? तर ते म्हणे, साहेब आम्हाला डिझेल पाहिजे. मला कळे ना माझ्याकडे का आल्या. ते म्हणजे गेले 4 दिवस डिझेलच्या पंपाचा संप आहे. म्हणजे तुम्ही डिझेल काय करणार? म्हणजे साहेब आमच्याकडे ॲम्ब्युलन्स आहे आणि ज्या गाडीला तिकीट लागत नाही त्या गाडीमध्ये त्रासलेले, श्रमलेले, दमलेले, टाकून दिलेली माणसं आपल्या गावातनं बसतात. मरणोन्मुख म्हणजे आत्ता जातोय का मग जातोय, आणि गेला तर ते लाकडं झाले असतात. कारण रात्री जर गेला तर सकाळ जर कोणी बघत नाही म्हणजे ताट जातात. मी बघितले म्हणून सांगतो. म्हणलं काय पाहिजे? तर म्हणजे साहेब मला डिझेल पाहिजे. कशा खाते ॲम्ब्युलन्स? म्हणजे सत्काराला उत्तर देताना सपकाळ म्हणाल्या, आतापर्यंत मला अनेक सत्कार आणि पुरस्कार मिळाले आहेत. पण ज्या पुण्यात माझी संस्था आहे त्या पुणे महापालिकेने माझा सत्कार केला. हा सत्कार म्हणजे मायेचा हात आहे, त्यामुळेच हा सत्कार माझ्यासाठी विशेष आहे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. जब उसीने मेरे कब्र पर आके मुस्कुरा दिया, आज भूतकाळ जागा झाला. जब उसीने मेरे कब्र पर आके मुस्कुरा दिया, बिजली चमक के गिर पड़ी, सारा कफन जला दिया. मी कफन जळू दिलं, दफन व्हायचं नाही ठरवलं. म्हणून रेल्वेयात्रा थांबली जेव्हा स्मशाने घेतला काढून खाल्ला. ओळखीच्या माणसांनी, ओळखीची माणसं खाल्ल्या काढून गेले, पण आज खाल्ल्या द्यायला महानगरपालिका आले क्या बाबे असं आवडते. ती रिकामी जागा जर चंचलाने भरून काढले, महापौरांनी आज ती जागा भरून काढले, त्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे की मी आई झाले. काय सुंदर बोलते बघा चंचला, खरं अभ्यास आहे पोरीचा. नाही एक मात्र खरं, ही आईच करू शकते बेटा. सगळ्यांचं आईचं काळीत असंच अलवार असावं. आई त्या अंधारांगावर उजेड शोधायचं आहे. कर्मभोगाचा अंधार पिल त्यात सापडले, उजेडाच्या साठी तिनं वात काळजाची केली. मी लेकरांना जन्म दिला नाही पण काळीच पेटवलं, तेल टाकलं, वात विजू दिली नाही, लेकरांना जिवंत ठेवलं. राज्यपालांनी मला शाल पांघरून दिली आणि चंचला म्हटली, मायेची शाल माई तुम्हाला पार झाकून टाकणार आहे. आता झाकू दे बेटा, कुठेही उन्हाची तिरीप माझ्या अंगावर येणार नाही याची काळजी घे. मी उजेडाच्या शोधात आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, सारे झरे सुखाचे आहेत अटलेले, सारे झरे सुखाचे आहेत अटलेले, शिवता मला हे आले आयुष्य फाटलेले. फक्त टाके घालायचं काम केलं मी. म्हणून मला लोक कधी कधी विचारतात, माई तुमचा परिचय काय? तर मी सांगते की दूध मे पकाये चावल तो उसे खीर कहते है, दूध में पकाए चावल तो उसे खीर कहते हैं, मोहब्बत में खाए ठोकर तो उसे तकदीर कहते हैं, लकीर की फकीर हुए उसका कोई गम नहीं, नहीं धन तो क्या हुआ, इज्जत तो मेरी कम नहीं.